रमेश सावकारांसाठी त्यांनी आगीत उडी घेतली। अश्लील सीडी प्रकरणी राजीनामा दिलेले रमेश जारकीहोळी यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी शुक्रवारी गोकाक शहरामध्ये मोर्चा काढला। अश्लील सीडी प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी गोकाक मतदारसंघाचे नेते आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या समर्थकांनी तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन सुरू केले आहे। रमेश जारकीहोळींच्या समर्थनात गोकाक संपूर्ण बंद झाले आहे। हजारो समर्थक शहरातील मुख्य रस्ते अडवून टायर पेटवून देण्याच्या घटना घडलेल्या आहेत। गोकाक शहरातील बसवेश्वर चौकात टायरांची जाळपोळ करताना एका आंदोलनकर्त्याने आगीत उडी टाकली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला। यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याला वाचवले। आगीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणारा आंदोलनकर्ता गणपत किरकोळ जखमी झाला, तरी त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सीडी प्रकरण सामाजिक जाहीर करणाऱ्या आरटीआय कार्यकर्ता दिनेश कल्लहळीचा निषेध करत आहेत। रमेश जारकीहोळींना पुन्हा मंत्रीपद द्यावे, तसेच या प्रकरणी योग्य चौकशी करण्यासाठी सीबीआय किंवा सीआयडीकडे सुपूर्द करण्याची मागणी त्यांनी तात्काळ केली आहे। अचानक गोकाक बंदचा फटका शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसला आहे। खासगी आणि परिवहन बसेस अडविण्यात आल्या आहेत, त्यामुळे त्याचा चांगलाच फटका बसला आहे।